इतकी वर्ष त्यांनी तुम्हाला चिरडलं, आता त्यांना चिरडण्याची वेळ आल्याचं वक्तव्य उदयनराजे भोसलेंनी केलं. साताऱ्यातील पाटणमध्ये महायुतीची सभा झाली आणि यावेळी उदयनराजेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी सहानुभूतीचा अवसान आणून विरोधक मत मागत असल्याचा आरोप करत उदयनराजेंनी मिमिक्री करत टीकास्त्र सोडलं. पाहूया. तर उदयनराजेंनी आपल्या मिमिक्रीतून ही सभा गाजवली आणि विरोधकांवर टीका केली आहे. त्यांनी नेमकं मिमिक्रीमधून काय म्हटलं आपण ते पाहूया. या लोकांची लायकी तरी आहे का लोकांसमोर जाऊन? कुठल्या तोंडाने जाणार? काम न करता मला मत द्या आणि मग लोक म्हणतात नाही त्यांना सहानुभूती मिळते. वा, अशा प्रकारे सहानुभूती हे काय करणार? असं करणार? बघू आता. देवेंद्रजींना उद्या थोडस दाखवतो, त्यांना होते वाटते का मला सहानुभूती? माझं चुकलो, आमचं चुकलं, खूप रक्ताचार केला, खूप लुबाडलो, याच्या पुढे करणार नाही. पण यावेळेस आम्हाला संधी द्या. तुम्ही देणार संधी? लाज वाटले पाहिजे. आले तर त्यांना पहिलं एक धरून ठेवा आणि त्यांनी तुमचे जे पैसे मतदान तर लांब राहिलं, जेवढे त्यांनी त्यांना सोडू नका, दामटून ठेवा. या लोकांची लायकी तरी आहे का लोकांसमोर जाऊन? कुठल्या तोंडाने जाणार? काम न करता मला मत द्या आणि मग लोक म्हणतात नाही त्यांना सहानुभूती मिळते. वा, अशा प्रकारची सहानुभूती हे काय करणार? असं करणार? बघू आता. देवेंद्रजींना उद्या थोडस दाखवतो, त्यांना होते वाटते का मला सहानुभूती? माझं चुकलो, आमचं चुकलं, खूप रक्ताचार केला, खूप लुबाडलो, याच्या पुढे करणार नाही. पण यावेळेस आम्हाला संधी द्या. तुम्ही देणार संधी? लाज वाटले पाहिजे. आले तर त्यांना पहिलं एक धरून ठेवा आणि त्यांनी तुमचे जे पैसे मतदान तर लांब राहिलं, जेवढे त्यांनी त्यांना सोडू नका, दामटून ठेवा. त्यांच्याकडे एवढी मस्ती आली झाली होती की कुठं जातात ते, कुठं जातात, कुठं जाणार? एकतर आपलं ऐकायला लागणार, नाही तर मग गप घरी बसणार. आणि एखादा जर विरोध कर त्यांनी आवाज विरोधात उठवला तर त्याला चिरडलं जायचं. ही वस्तुस्थिती आहे. झालं का नाही त्या काळात तसं मला सांगा, जे ज्येष्ठ आहेत. मग आता ज्यांनी तुम्हाला चिरडण्याचं काम केलं त्यांना त्या पक्षाला चिरडण्याचं काम आता तुमच्या हातून झालं पाहिजे, एवढं लक्षात घ्या.